अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला आज 40 दिवस पूर्ण होऊन गेलेत। सुशांतनं आत्महत्या नेमकी का केली, आत्महत्येमागचं कारण काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यातच आहेत। आणि अशातच सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात एक नवं वळण मिळालंय। सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतचे वडील यांनी आरोपही केलेत। सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात पटण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। आणि हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय, पाहूयात एका खास रिपोर्टमधून। अभिनेता सुशांतची आत्महत्या होऊन जवळपास 1.5 महिना उलटलाय, पण त्याच्या आत्महत्येचं गुढ अजूनही उलगडलेलं नाही। आउटसाइडर व्हर्सेस इनसाइडर असा वाद कित्येक दिवस रंगल्यानंतर आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानं वेगळाच टर्न घेतलाय। सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचं नाव या प्रकरणामध्ये आल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। खुद्द सुशांतचे वडील के सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। पाहुयात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधामध्ये केलेले आरोप ग्राफिकच्या माध्यमातून। आरोप क्रमांक 1, रियाचा सुशांतच्या जैविक शेती करण्याला विरोध। सुशांत केरळमध्ये जाऊन जैविक शेती करू इच्छित होता, पण रियाचा याला विरोध होता। आरोप क्रमांक 2, रिया सुशांतचे दागिने, क्रेडिट कार्ड, आवश्यक कागदपत्रे, मेडिकल रिपोर्ट घेऊन घरी निघून गेले। सुशांत केरळला जाण्यावरती ठाम आहे, तो रियाचं ऐकत नसल्यामुळे रिया दागिने, क्रेडिट कार्ड, आवश्यक कागदपत्रे, मेडिकल रिपोर्ट घेऊन स्वतःच्या घरी निघून गेले। आरोप क्रमांक 3, मेडिकल रिपोर्ट मीडियाला देऊन तू वेडा आहेस हे सिद्ध करेल अशी धमकी रिया सुशांतला देत होती। आरोप क्रमांक 4, रिया सुशांतला कोणताही सिनेमा साईन करू देत नव्हते। सिनेमा साईन करायचा असेल तर मीच हिरोईन हवी अशी अट रिया सुशांतला घालायला लावायची। आरोप क्रमांक 5, सुशांतचा विश्वासू स्टाफ रियानं बदलला। स्टाफमध्ये मर्जीतल्या लोकांना ठेवून रिया सुशांतवरती पाळत ठेवायची। आरोप क्रमांक 6, डिसेंबर 2019 रियानं बळजबरीनं सुशांतचा नंबर बदलला। सुशांतनं पाटणाला जाऊन आपल्या कुटुंबियांना भेटण्यासही रियानं मनाई केली। रियावर आरोप झाल्यानंतर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नवनवीन गप्पस्फोट व्हायला सुरुवात झाली आहे। पाटण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या पथकानं मुंबईत येऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे। बिहार पोलिसांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा देखील जबाब नोंदवला आहे। अंकिता लोखंडेनंही रिया चक्रवर्तीवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। अंकितानं आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय, पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशन वेळी सुशांतचा मला फोन आला होता। सुशांतनं सांगितलंय रिया मला खूप त्रास देते, रियासोबत मला रिलेशनमध्ये राहायचं नाही, रियापासून मला वेगळं व्हायचं आहे, मी काय करू मला काही सुचत नाही आहे। अंकिताच्या जबाबानंतर सुशांतच्या आत्महत्येस रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याच्या चर्चेंना जोर आलाय। सुशांतचे 15 कोटी रुपये हडपल्याचा आरोपही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवरती केल्यात। हाच धागा पकडून बिहार पोलिसांनी वांद्र्यातल्या कोटक महिंद्रा बँकेमध्ये जाऊन सुशांतच्या बँक खात्याची तपासणी देखील केली आहे। त्याचबरोबर पाटणा पोलीस सुशांतशी संबंधित व्यक्तींची चौकशी करून हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। आतापर्यंत बिहार पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या मित्र महेश शेट्टी, त्याचा कूक आणि सुशांतची बहीण मितू सिंग यांचीही चौकशी केली आहे। एकीकडे संशयाची सुई रिया चक्रवर्तीकडे वळलेली असली तरी रियानं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। खुद्द रियानं सुशांतच्या आत्महत्येची चौकशी CBI मार्फत व्हावी अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे बिहार आणि महाराष्ट्र पोलीस आमनेसामने आल्याचं चित्र आहे। रियानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून हा संपूर्ण तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात यावा असं म्हटलंय। तसंच संपूर्ण प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांनीच करावा, बिहार पोलिसांनी यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये अशी मागणी देखील रियानं केली आहे। सुशांतच्या वकिलांनी मुंबई पोलीस तपास निष्पक्षपणे करत नसल्याचा संशय व्यक्त केला आहे। मुंबई पोलिसातील कुणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचा आरोप देखील सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी केला आहे। सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या याचिकेविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केला आहे। यामुळे रिया चक्रवर्तीच्या याचिकेवरती कोणताही निर्णय घेण्याआधी सुशांतच्या कुटुंबियांचं मत आता कोर्टाला ऐकून घ्यावं लागणार आहे।
एकूणच काय तर हे सारं प्रकरण म्हणावं तेवढं साधं सरळ आणि सोपं नाही आहे असंच प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अकल्पित अशा गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अंकितानं केलेले गौप्यस्फोट, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेला गुन्हा आणि रियानं फेटाळून लावलेले आरोप यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण अधिकाधिक गूढ होताना दिसत आहे. हा एकंदरीत गुंता वाढत असला तरीही सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय, सुशांतच्या आत्महत्येला नेमका जबाबदार कोण, या साऱ्या गोष्टींचा उलगडा व्हायला हवा. दोषीला शिक्षा व्हायला हवी अशी इच्छा सुशांतच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. प्रज्वल ढगेसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.